तर आता निकालाची प्रतीक्षा लागलेली आहे, मात्र त्या सगळ्या संदर्भात कुठे काय प्रतिदावे केले जात आहेत, काय बोललं जात आहे, ह्या सगळ्या संदर्भातल्या टॉप 10 बातम्या बघूयात. एक्झिट नव्हे एक्झॅक्ट पोलवर विश्वास, एक्झॅक्ट पोलवर 12 लाख मतदारांच्या पोटात शिरू शकत नाही. नागपूरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार विकास पाटील यांची प्रतिक्रिया. पोल आहे, एक्झॅक्ट पोल अजून यायचं आहे. मला वाटतं की आपण एक्झॅक्ट पोलची वाट 4 तारखेपर्यंत पाहावी, काय होते काय नाही. कारण की एक्झिट पोल देणारे हे 12 लाख जर मतदान झालं असेल तर त्या 12 लाख मतदारांच्या पोटात शिरलेले नाही आहे. मोदींच्या नेतृत्वात 2390 ते 400 जागा, तर राज्यामध्ये 30 ते 32 जागा मिळणार आहेत. मी निश्चित आहे, मनात धाकधूक नाही. नांदेडचे भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांची प्रतिक्रिया. माझा एक्झिट पोलच्या अंदाजावर विश्वास नाही, मागचा अंदाज आणि आत्ताच्या अंदाजामध्ये तफावत. बुलढाण्याचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांचं वक्तव्य. एक्झिट पोलचे आकडे काही खरे नसतात, त्यामुळे मला काही त्याच्यावर फारसा विश्वास नाही. मी मागच्या निवडणुकांचे एक्झिट पोलचे अंदाज आणि आलेला परिणाम जर का बघितला, याच्यात फार मोठा तफावत आहे, लक्षात ठेवा. बीडमध्ये स्ट्रॉंग रूमच्या पाहणीसाठी गेलेल्या शरद पवार गडाचे उमेदवार बजरंग सोनवणे अधिकाऱ्यांवर संतापले. कांबळे साहेब हात अडकू नका, तर नाहीतर स्वतःला मी संपवेन, हे सोनावणेंचं वक्तव्य आहे. तर लोकशाही जिवंत ठेवावी या मागणीसाठी तसं बोललो, TV9 मराठीवर त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. मी भाजपचा कट्टर कार्यकर्ता, मात्र भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणं फोडाफोडीच्या राजकारणाचा महायुतीला फटका बसणार. बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांची प्रतिक्रिया. निकालाच्या पार्श्वभूमीवर राणे समर्थकांसाठी रत्नागिरीत लॉज हॉटेल्स बुक. सिंधुदुर्गमधून मोठ्या संख्येनं समर्थक रत्नागिरीत येण्याची शक्यता. एक्झिट पोलमध्ये नारायण राणेंना आघाडी दाखवल्यानं कार्यकर्त्यांचा जल्लोष. बीड जिल्ह्यात 15 जूनपर्यंत मनाई आदेश लागू. लोकसभेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश. 450 जणांना प्रतिबंधात्मक नोटीस जारी, पोलिसांची माहिती. चंद्रपुरात सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर झळकले. लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच सुनेत्रा पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. केंद्रीय निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद. उद्या दुपारी 12:30 मतमोजणी आधी आयोगाची पत्रकार परिषद.